नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समाधान शिंदे, शिंदे सर्स कोचिंग क्लासेस औरंगाबाद या YouTube चॅनल वर सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला शासनाने जे इंग्रजी विषयाची क्वेश्चन बँक दिलेली आहे अभ्यास करण्यासाठी, म्हणजे आपल्या 10वीच्या बोर्ड परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी आपल्याला काही एकदम एक छान पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने एक क्वेश्चन बँक तयार करून दिली. तीच क्वेश्चन बँक आपण आता सॉल्व करून घेतोय. ते विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण कालच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन बँक मध्ये काही जे क्वेश्चन आहेत ते आपण क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत आणि आता आजच्या याच्यामध्ये आपण राहिलेले जे क्वेश्चन आहेत ते सॉल्व करणार आहोत. असंच आपली जी क्वेश्चन बँक आहे ती कंटिन्यू दररोज तुम्हाला सॉल्व करून या यूट्यूब चॅनलवर मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी नक्कीच विसरू नका. तर चला मित्रांनो, आपण जे राहिलेले क्वेश्चन आहेत ते आपण सॉल्व करू. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जी क्वेश्चन बँक दिलेली आहे याच्यामध्ये आपण सेक्शन फर्स्ट जो लँग्वेज स्टडीचा आहे तो आपण अभ्यास करतो आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट, क्वेश्चन नंबर सेकंड, क्वेश्चन नंबर थर्ड आणि क्वेश्चन नंबर फोर्थ, म्हणजे लँग्वेज स्टडी मध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ असे आपण क्वेश्चन अभ्यासलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आता पाचवा क्वेश्चन चालू आहे, तो आपण पाचवा क्वेश्चन बघूया आणि तो कसा सॉल्व करायचा याबद्दल अतिशय महत्वपूर्ण आपण त्याच्यावर विश्लेषण बघणार आहोत. तर मित्रांनो चला, तर बघा क्वेश्चन नंबर 1A मधला आपला पाचवा क्वेश्चन चालू आहे. राईट द रिलेटेड वर्ड ऍज शोन इन द एक्झाम्पल. आता बघा, हे मी क्वेश्चन सर्व बोर्डवर लिहून घेतलेले आहेत आणि सर्व क्वेश्चन तुम्हाला जे दिलेली क्वेश्चन बँक आहे ते क्वेश्चन बँक मधीलच आहे. तुमच्याकडे क्वेश्चन बँक असेलच ती तुम्ही उघडून बघू शकता आणि हे क्वेश्चन कसे सॉल्व केलेले आहेत हे जाणून घेऊ शकता. तर चला मित्रांनो, या क्वेश्चनचा सुरुवातीला आपण अर्थ बघू. आता आपल्याला बघा, राईट द रिलेटेड वर्ड्स ऍज शोन इन द एक्झाम्पल. या एक्झाम्पल मध्ये जे काही शब्द दिलेले एकमेकांचे संबंधित शब्द आहेत. इथे एक स्कूल दिसते आणि या स्कूलच्या संबंधित एक शब्द दिसतो आपल्याला ब्युटिफुल. या पद्धतीने आपल्याला तो शब्द दिलेला आहे. तर या दोन शब्दामधील आपल्याला संबंध लक्षात ठेवायचा किंवा जो आतमध्ये जो दिलेला शब्द असतो तो हा वेब आहे. वेबच्या आतमध्ये जो शब्द दिलेला आहे त्या शब्दाशी रिलेटेड हा जो शब्द आहे आणि तो कशा पद्धतीने आहे, तो कसा आहे, म्हणजे या स्कूल बद्दल माहिती सांगणार आहे, तो त्याच्याबद्दल ती शाळा कशी आहे हे वर्णन करणारा शब्द आहे. म्हणजे जर आपल्याला इथं जे बाकीचे बॉक्स दिले त्या बाकीच्या बॉक्स मध्ये आपल्याला शब्द लिहिताना ती शाळा कशी आहे याबद्दल आपल्याला सांगायचं. आता मित्रांनो, आपल्याला शाळेचं वर्णन माहिती आहे. शाळा आपली शाळा कशी असते, शिस्तप्रिय असते, त्याचबरोबर मोठी असते, खेळायला तुमचं खूप मोठं मैदान असतं, गुणवत्तापूर्ण असते, एक आदर्श शाळा असते, आपल्याला आपल्या शाळेबद्दल माहिती आहे. मग तेच शब्द आपल्याला काय करायचे, बॉक्स मध्ये आपल्याला चार शब्द जे आहेत ते लिहायचे. जसं की मित्रांनो, आपली शाळा समजा शिस्तप्रिय आहे तर आपल्याला काय लिहिता येईल, आपली शाळा डिसिप्लिन आहे. आपली शाळा कशी आहे, डिसिप्लिन आहे. त्याच्यानंतर आपली शाळा मोठी आहे, मोठी म्हटल्याच्या नंतर ह्यूज आपण म्हणणार. त्याचबरोबर आपली शाळा एक मॉडेल आहे, एक आदर्श आहे. त्याचबरोबर आपली शाळा जी आहे ती गुणवत्तापूर्ण आहे. किंवा मग आणखीन आपण त्याच्यामध्ये बरेचशे आणखीन आपण स्वतः आपण त्याच्यामध्ये काही शब्द सुद्धा ऍड करू शकतो. आणखीन आपण काय सांगू शकेल, मॉडेल, ह्यूज, डिसिप्लिन, ब्युटिफुल. त्याचबरोबर आणखीन आपण जे शब्द आहेत ते शब्द आपण कोणत्या पद्धतीने करणार आहोत बघा. त्याबरोबर आपली शाळा जी स्ट्रिक आहे किंवा कडक आहे, शिस्तप्रिय आहे, आपण या पद्धतीने तर स्ट्रिक हा सुद्धा शब्द यूज करू शकतो. किंवा आणखीन आपल्याला जे शब्द आठवला ते शब्द तुम्ही इथे लिहू शकता. परंतु आता इथं लक्षात ठेवायचं मित्रांनो, हे विशेषण दिलेलं आहे, म्हणजे शाळेबद्दल वर्णन करणारे जे शब्द आहेत ते शब्द आपल्याला इथे लिहायचे आहेत. जर इथं नाव दिलं असेल तर आपल्या चारही बॉक्स मध्ये आपल्याला नावच लिहायचं आहे. आता मित्रांनो बघा, आपण त्याच्या नंतरचा जो क्वेश्चन आहे, सहावा क्वेश्चन आपण तो सॉल्व्ह करू. सहाव्या क्वेश्चन मध्ये काय दिले, कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन. आता इथं हा शब्द महत्वाचा आहे मित्रांनो. तर इथं नाउन दिलं तर आपल्याला नाउनचीच वर्ड चेंज करायची आहे. जर ऍडजेक्टिव्ह दिले तर ऍडजेक्टिव्हचीच वर्ड चेंज तयार करायची आहे. आणि जर आपल्याला
वर्ब दिलेल्यास ती तर वर्बचीच वर्ड चेन आपल्याला तयार करायची आहे मग पुन्हा काय सांगितलं तर कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन ऍड फोर वर्ड्स ईच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रीवियस वर्ड आता जो त्याच्या अगोदर जो दिलेला शब्द आहे ते शब्दाचा त्या शब्दामध्ये शेवटचं जे लेटर आहे ते लेटर बघायचं आणि त्याच्यापासून पुढे सुरुवात होणारा जो एक नवीन नाउन आहे तो नवीन नाउन जो आहे तो आपल्याला इथे लिहायचा आहे आता मित्रांनो डी आहे शेवटी तर आपल्याला पुढचा नाव येणार मित्रांनो डॉग तर डॉग म्हणजे काय कुत्रा कुत्रा हे काय नाउन आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपण जी हा जो शेवटचा शब्द आहे जी हाच घ्यायचा जी ओ ए टी गॉट या पद्धतीने आपण घेऊ शकतो त्यानंतर हा गॉटचा टी हा शब्द आहे तर टी ए पी टॅप टॅप म्हणजे काय नळ त्याच्यानंतर मित्रांनो पी आहे आता पी पासून आपल्याला एक नवीन शब्द तयार करायचा आणि तो सुद्धा काय असला पाहिजे मित्रांनो नाउन असला पाहिजे जसं आपण लिहिण्यासाठी यूज करतो पेन पीई एन म्हणजे अशा आपल्याला जो दिलेला शब्द आहे त्या दिलेल्या शब्दाचं जे शेवटचं लेटर आहे ते शेवटचं लेटर घेऊन त्याच्या पुढचं आपल्याला जर नाऊन दिला असेल तर नाऊन चेंज करायची ऍडजेक्टिव्ह दिला असेल तर ऍडजेक्टिव्ह चेंज करायची आहे किंवा वर्ड दिला असेल तर वर्ब चेंज करायची आहे या पद्धतीने आपण हा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व करू शकतो त्याच्यानंतर बघा आता ही जी ऍक्टिव्हिटी होती मित्रांनो आपली क्वेश्चन नंबर 1A होती आणि क्वेश्चन नंबर 1A मध्ये आपल्याला एकूण 6 क्वेश्चन दिले असतात आणि त्या 6 क्वेश्चन पैकी आपल्याला कोणतेही 4 क्वेश्चन सॉल्व करायचे तर मित्रांनो इथं तुम्हाला हे 6 च्या 6 क्वेश्चन जे आहेत ते अतिशय सोपे आहेत आणि तुम्ही सोप्या पद्धतीने सॉल्व करू शकता तुम्ही सर्व जरी क्वेश्चन सॉल्व केले तरीही काही अडचण येणार नाही जेणेकरून एखाद्या ऍक्टिव्हिटी मधला एखादा क्वेश्चन आपला चुकला तरीही आपल्याला अडचण जाणार नाही म्हणजे इथं आपला मार्क किंवा आपले गुण जे आहेत ते कमी होणार नाही तर मित्रांनो याच्यामधला क्वेश्चन नंबर 1 मधला म्हणजे लँग्वेज स्टडी या भागामध्ये या सेक्शन मध्ये क्वेश्चन नंबर जो बी आहे त्या बीचा आपण आता विचार करणार आता क्वेश्चन नंबर बी मध्ये सुद्धा आपल्याला जशी क्वेश्चन नंबर ए मध्ये डू ॲज डायरेक्टेड दिलेला असतं त्याच पद्धतीने याच्यामध्ये सुद्धा डू ॲज डायरेक्टेड दिलेले आहे 2 मार्कासाठी आता सर्वात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आपल्याला समजून घ्यायची तर आपण बघितलं तर याच्यामध्ये 1 आणि 2 असे 2 क्वेश्चन दिले असतात याला प्रत्येकी एक एकच मार्क आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये ए आणि बी सुद्धा पुन्हा दिले आहेत आता ए आणि बी जे आहेत मित्रांनो ए आणि बी हे एकमेकाच्या ऑर मध्ये आहेत म्हणजे ए किंवा बी या दोन्हीपैकी एकच सॉल्व करायचा आणि दुसऱ्यामध्ये सुद्धा ए किंवा बीच आपल्याला सॉल्व करायचा आहे बघा याच्यामध्ये सुद्धा ए आणि बी दिलेलं आहे कारण ए आणि बी हे एकमेकाच्या ऑर मध्ये तर मित्रांनो बघा आपण याच्यामधील बी मधील पहिल्यामधील ए जो क्वेश्चन आहे तो आपण बघू जसं की बघा मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स युजिंग द फ्रेज आता इथे एक फ्रेज दिलेला आहे फ्रेज म्हणजे काय वाक्प्रचार आता हा वाक्प्रचार जो आहे तो आपल्याला आपल्या वाक्यामध्ये लिहायचा आहे आता आपल्या वाक्यामध्ये लिहायचा म्हणजे आपल्याला काय करावं लागेल सर्वात अगोदर जो दिलेला फ्रेज आहे त्याचा आपल्याला अर्थ माहीत असणं गरजेचं आहे जर त्याचा अर्थ माहीत असेल तरच आपण त्याला आपल्या वाक्यामध्ये लिहू शकतो आणि जर अर्थ माहीत नसेल तर आपण त्याला वाक्यामध्ये कन्वर्ट करू शकत नाही तर मित्रांनो बघा या शब्दाचा इन फ्रंट ऑफ म्हणजे काय च्या समोर असा अर्थ होतो मित्रांनो याचा इन फ्रंट ऑफ म्हणजे काय च्या समोर म्हणजे एखाद्या गोष्टी समोर जर आपल्याला सांगायचं असेल तर आपण काय करणार हे इन फ्रंट ऑफ हे जे फ्रेसेस आहे तो आपण वापरणार आहोत तर मित्रांनो मग आता याचा वाक्यामध्ये उपयोग कसा करायचा तर जसं की आता आपण म्हणू माझा घर मंदिरासमोर आहे तर मग आपण वाक्य कसं लिहिणार आहे माय हाऊस इज इन फ्रंट ऑफ टेम्पल या पद्धतीने आपण आपलं वाक्य तयार करू शकतो म्हणजे जे इन फ्रंट ऑफ दिलेलं आहे ते आपल्या वाक्यामध्ये आपल्याला वापरता आलं पाहिजे त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला या फ्रेजचा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे जर तो अर्थ माहीत असेल तर आपण काय करू शकणार ते वाक्यामध्ये वापरू शकणार त्याच्यानंतर बघा बी ऍड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपॅन्ड इट मीनिंगफुली आता आपल्याला एक इथं वाक्याचा एक छोटासा भाग दिला असतो आणि ते वाक्य आपल्याला पुन्हा एक आपल्याला क्लाउज त्याच्यामध्ये वापरायचं असतं म्हणजे आणखीन एक वाक्य तयार करायचं असतं पुढं जे की याच्यावर डिपेंडिंग असतात आता बघा मेन क्लाउज आणि सबऑर्डिनेट क्लाउज असे त्याचे 2 प्रकार असतात तर त्या पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचे
सुरुवातीला आपल्याला बघायचं की जे दिलेले वाक्य आहे त्या वाक्यामध्ये कुणाचं वर्णन दिलेलं आहे, एखाद्या वस्तूचं आहे का व्यक्तीचं आहे का ठिकाणाचं आहे, तर त्यानुसार आपल्याला वापरायचं. जर एखाद्या व्यक्तीचं जर वर्णन दिलेलं असेल तर आपल्याला खूप पासून सुरुवात करायची, एखाद्या वस्तूचं वर्णन दिलेलं असेल तर बीच पासून सुरुवात करायची, एखाद्या ठिकाणाचं जर वर्णन केलेलं असेल तर तिथं वेळ पासून सुरुवात करायची, आणि त्यानंतर बघा एक समजा कधी वेळ दिली असेल काळ दिला असेल तर तिथं आपल्याला वेन पासून सुरुवात करायची. तर मित्रांनो, आय नो अ स्कूल बॉय, मी एका शाळेतल्या मुलाला ओळखतो, मी एका शाळेतल्या मुलाला ओळखतो. मग तो मुलगा कसा असणार आहे, तो मुलगा कसा असणार आहे, तर त्याबद्दल आपल्याला who is working in factory or in shop, आपण त्या पद्धतीने शॉप किंवा फॅक्टरी आपण दोन्ही पैकी एक शब्द लिहू शकतो. म्हणजे मी एका शाळेतल्या मुलाला ओळखतो की जो कशामध्ये काम करत आहे, एका फॅक्टरीमध्ये किंवा एका दुकानामध्ये काम करत आहे. म्हणजे समोरचं जे वाक्य आहे ते आपल्या मनाने आपल्याला त्या सुरुवातीच्या वाक्याच्या आधारे आपल्याला पुढचं वाक्य तयार करायचे. ते इथं लक्षात ठेवायचं मित्रांनो, इथं आपल्याला बुक वेअर त्याच्यानंतर बीच वेन हे कसं वापरायचं आणि कोणत्या पद्धतीने वापरायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला वाक्य पूर्ण कसं करायचं याबद्दल आपल्याला ते समजणं गरजेचं आहे, आणि त्याच्यानुसार आपण काय करू शकतो आपलं वाक्य पूर्ण करू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो, याच्यामध्ये हा दुसरा क्वेश्चन, आता या दोन्ही पैकी एक तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. दोन्हीही अतिशय सोपे आहे, दोन्ही तुम्ही अटेम्प्ट करू शकता, जेणेकरून तुमचा मार्क कटणार नाही किंवा मार्क कमी होणार नाही. आता अटेम्प्ट आणि वन म्हणजे ए आणि बी पैकी आपल्याला एकच काय करायचं सॉल्व करायचं. आता इथं बघा, प्रिफिक्स अँड सफिक्स हे दोन दिलेले आहेत आणि आपल्याला इथे दोन शब्द दिलेले असतात, आणि या शब्दाचं या शब्दाला सफिक्स किंवा प्रिफिक्स आपल्याला लावावं लागतं. आता सफिक्स म्हणजे काय, प्रिफिक्स म्हणजे काय, प्रिफिक्सचा अर्थ होतो मित्रांनो जे की आपण शब्दाच्या अगोदर आपण जे काय प्रत्यय जोडतो त्याला आपण काय म्हणा, प्रिफिक्स म्हणा. आणि सफिक्स म्हणजे एखाद्या शब्दाच्या पाठीमागे जो आपण प्रत्यय जोडतो त्याला काय म्हणायचं, सफिक्स म्हणायचं. तर आता मित्रांनो, इथं एक शब्द दिलाय डार्क, तर याला आपल्याला काय जोडावं लागेल, डार्कनेस या पद्धतीने तयार करावं लागेल. आणि त्याच्यानंतर ब्युटी, ब्युटीला ब्युटीफुल या पद्धतीनं थोडीशी याच्यामध्ये स्पेलिंग जी आहे ती चेंज होणार आहे. ब्युटीचं काय होणार आहे, ब्युटीफुल होणार आहे. जसं इथं आपण शब्द बघितलेला आहे बट, जर आपल्याला डार्क दिलं तर आपल्याला त्याचा डार्कनेस करायचा आहे, आणि ब्युटी दिली असेल तर ब्युटीफुल करायचे. मित्रांनो, हा क्वेश्चन सोडवण्यासाठी आपल्याला बरेचसे असे शब्द आहेत त्याचा वारंवार सराव करावा लागेल, जेणेकरून आपलं चुकणार नाही. आता त्याच्यानंतर मित्रांनो, इथं आपल्याला पुन्हा तेच शब्द आपल्याला वाक्यामध्ये वापरण्यासाठी सांगितलेले. आता बघा, इथं शब्द पहिला दिलाय डार्क आणि दुसरा दिलाय ब्युटी, हे दोन शब्द आपल्याला वाक्यामध्ये वापरायचे आहे. लक्ष द्या, इट इज अ डार्क नाईट, इट इज अ डार्क नाईट म्हणजे काय, ती एक काळोखी रात्र आहे. त्याच्यानंतर ब्युटी, ब्युटी ब्युटी इज, ब्युटी इज ब्युटी इज क्वालिटी ऑफ ताजमहल, क्वालिटी ऑफ ताजमहल. म्हणजे आपल्या मनाने आपण इथं वाक्य तयार करू शकतो. फक्त हे हा डार्क हा शब्द आला पाहिजे, आणि जो ब्युटी दिलेला आहे तो शब्द आपल्या वाक्यामध्ये आला पाहिजे. आणि छोटे छोटे वाक्य तयार करायचे, मोठे मोठे वाक्य तयार करायचे नाही. जसं की सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्समध्ये आपल्याला या तिन्ही वाक्याच्या रचना माहीत आहेत किंवा ते पाठांतर आहेत, आणि आपण डेली ते याच्यामध्ये आपण काय करू शकतो, त्या म्हणजे त्याची जी सूत्र आहेत किंवा फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले वापरून वाक्य तयार करू शकतो. आणि हे आपल्या मनाने करायचे, म्हणजे या लँग्वेज स्टडीवरून आपल्याला इंग्रजी भाषा किती येते हे जाणून घेण्यासाठी हा आपल्या प्रश्नपत्रिकेमधला जो पहिला जो भाग आहे हा पहिला भाग तुम्हाला समजला असेल मी अशी अपेक्षा करतो. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आणखीन एक बघा लँग्वेज
स्टडी जी ऍक्टिव्हिटी नंबर 2 दिलेली आहे ती दोन जी ऍक्टिव्हिटी आहे ते आपण पूर्णपणे सॉल्व करून घेणार आहोत।